प्रधानमंत्री आवास योजना असेल, शबरी योजनेतन आदिवासी समाजाला रमाईमधन आमच्या शेड्यूल कास्टला मोठ्या प्रमाणात घर दिले, ओबीसी समाजाने काय केलं आणि म्हणून आपण निर्णय केला आणि ओबीसी समाजाकरता मोदी आवास योजना सुरू केली, त्यामुळे आता एससी असो, एसटी असो, ओबीसी असो का ओपन असो, एकही बेघर या महाराष्ट्रामध्ये ठेवायचा नाही। सातत्याने मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेतून करोडो लोकांना घर दिले। आपण प्रधानमंत्री आवास योजना असेल, शबरी योजनेतन आदिवासी समाजाला रमाईमधन आमच्या शेड्यूल कास्टला मोठ्या प्रमाणात घर दिले। सातत्याने ओबीसी समाजाची मागणी यायची की आमच्या गावामध्ये ओबीसीच्या नावाने घरच येत नाही, ओबीसी समाजाने काय केलं आणि म्हणून आपण निर्णय केला आणि ओबीसी समाजाकरता मोदी आवास योजना सुरू केली। 10 लाख घर मोदी आवास योजनेच्या अंतर्गत मोफत आपण ओबीसी समाजाला देणार आहोत, त्यामुळे आता एससी असो, एसटी असो, ओबीसी असो का ओपन असो, एकही बेघर या महाराष्ट्रामध्ये ठेवायचा नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आहोत।